एका वाक्यात कंठीमिरवा तुळशी व्रत करा एकादशी सहज सांगितलं, नाहीतरी तुकोबऱ्यांची भाषा महाराज सहज होती, सोपी होती. तुकोबऱ्यांची भाषा सरळ होती, सोपी होती, साधी होती, सगळ्यांना समजणारी होती. सगळं सोप्या भाषेत सांगितलं म्हणून तो तुकोबऱ्याला त्रास झाला ना. काय सांगतोस रे, वेद सांगतो का तू? माहिती आहे तुला वेद? तुकोबऱ्यानं विचारावं आणि तुकोबऱ्यानं म्हणावं, हो माहिती आहे, वेद बी माहिती आहे आणि वेदाचा अर्थ बी आम्हाला माहिती आहे. वेदाचा तो अर्थ, वेदाचा तो अर्थ आमासी सांगितलं तुकोबऱ्यान वेदाचा तो अर्थ मानसीचा. तुकोबऱ्यांची भाषा सोपी होती. हा कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, सोप्या भाषेत बरं, अवघड नाही. आता 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 एवढ्या सोप्या भाषेत कोणी सांगत नाही. मी त्या दिवशी माझं कालच कीर्तन झालं, एका गावात गेलो दुपारच्या पहाऱ्यामध्ये, आणि तिथे एका गावात एक पोरगा असं ते मोटरसायकलचं टायर खेळत होतं, चक्का खेळत होतं. त्याला म्हणलं, हे इथं सरपंचाचं घर कुठं रं? तर त्याने कसं सांगितलं बघा मला, त्यानं सांगितलं म्हणला त्या तिकडं जा. मी त्याला काय विचारलं, इथं सरपंचाचं घर कुठं रं? तर त्याने कसं सांगितलं बघा मला, ते म्हणते त्या तिकडं जा म्हणला, तिकडे तीन गल्ले आहेत म्हणला, तिकडं तीन गल्ले आहेत म्हणला, त्यातल्या पहिल्या गल्ल्यात जाऊ नका म्हणला, दुसऱ्या गल्लीत जाऊ नका म्हणला, त्यातल्या तिसऱ्या गल्लीत जा म्हणला. त्या तिसऱ्या गल्लीमध्ये म्हणला तीन बंगले आहेत, त्यातल्या पहिल्या बंगल्यात जाऊ नका म्हणला, दुसऱ्या बंगल्यात जाऊ नका म्हणला, त्यातल्या तिसऱ्या बंगल्यात जा म्हणलं. तिसऱ्या बंगल्यात गेल्यावर म्हणलं त्यात तीन खोल्या आहेत, त्यातल्या पहिल्या खोलीकडं जाऊ नका म्हणला, दुसऱ्या बी खोलीकडं जाऊ नका म्हणला, त्यातल्या तिसऱ्या खोलीकडं जा म्हणला, तिसऱ्या खोलीत म्हणलं तीन कपाट आहेत, पहिलं कपाट बघू नका म्हणला, दुसरं कपाट बघू नका म्हणला, त्यातलं तिसरं कपाट बघा म्हणला, तिसऱ्या कपाटामध्ये म्हणला तीन कप्पे आहेत, त्यातला पहिला कप्पा बघू नका म्हणला, त्यातला दुसरा कप्पा बघू नका म्हणला, त्यातला तिसरा कप्पा बघा म्हणला, तिसऱ्या कप्प्यामध्ये म्हणला तीन आल्बम आहेत, त्यातला पहिला आल्बम बघू नका म्हणला, दुसरा आल्बम बघू नका म्हणला, त्यातला तिसरा आल्बम बघा म्हणला, तिसऱ्या आल्बममध्ये म्हणला तीन कप्पे आहेत, त्यातला पहिला कप्पा बघू नका म्हणला, दुसरा कप्पा बघू नका म्हणला, त्यातला तिसरा कप्पा बघा म्हणला, तिसऱ्या कप्प्यामध्ये म्हणला तीन फोटो आहेत, त्यातला पहिला फोटो बघू नका म्हणला, दुसरा फोटो बघू नका म्हणला, त्यातला तिसरा फोटो बघा म्हणला, त्या तिसऱ्या फोटोमध्ये म्हणला माझ्या आईचा फोटो आहे, आणि त्या फोटोतल्या आईची शपथ घेऊन सांगतो म्हणला मला सरपंचाचं घर माहीतच नाही. मागच्या पिढीपेक्षा हुशार की नाही बघा. आणि खरंच बरं, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशारच आहे, तो निसर्गाचा नियम आहे. मी त्यांना आता कसं आहे, मी त्या पिढीला म्हणजे लहान लेकराला शिकवण्याचं काम मी 10 वर्ष केलं,
म्हणजे मी कोण होतो शिक्षक हां आता परवडत नाही म्हणून दिलं सोडून. पोरं एवढी हुशार आहे ना, माझ्या वर्गात दोन पोरं असे पुढंच बसायचे, एकाचं नाव पांडुरंग आणि एकाचं नाव बंडू. मी त्या पांडुरंगला म्हणलो काय नाव आहे तुझं, ते म्हणते पांडू. मी म्हणलं अरे देवाचं नाव आहे, पुढं रंग लावावा, पांडू म्हणू नये पांडुरंग म्हणावा, रंग लावावा पुढं. त्याच्या बाजूला एक पोरगं बसलं होतं, त्याचं नाव होतं बंडू. त्याला म्हणलं तुझं काय नाव आहे रे, ते म्हणते बंडुरंग. त्या पांडूला म्हणलं पांडू समजा तुझ्याकडे 2 रुपये, ते म्हणते नाही दस्त का म्हणून समजायचं. अरे म्हणलं समज ना, समजा काय बापात चाललं का तुझ्या, समजा तुझ्याकडे 2 रुपये, ते म्हणते पण नाहीच तर का म्हणून समजायचं. मी म्हणलं समज ना, समजा काय बापात चाललं का तुझ्या. बाजूला एक पोरगं बसलं होतं, त्याचं नाव होतं बंडू. त्याला म्हणलं समजा बंडू तुझ्याकडे बी 2 रुपये, पांडू कडले 2 आणि बंडू कडले 2, 2 आणि 2 किती झाले सांगा बरं. ते दोघे म्हणले 2 आणि 2 5. मी म्हणलं 2 आणि 2 5 कसे होते. दोघे म्हणले समजान मग, समजा काय तुमच्या बापात चाललं का. मी एकदा सहल नेली होती बरं का संदीप, मी एकदा सहल नेली होती आणि त्या सहलीमध्ये काय सगळ्या पोरांना सांगितलं, पोरांनो आपली शाळा 8 आहे ना, उद्या सगळे 7 वाजताच या. किती वाजता? 7 वाजताच या आणि सगळेजण डब्बा घेऊन या. आपण सहल म्हणजे आपलं जेवायला शेतात जाणे, वनभोजन करायला असं डोंगरावर मस्तपैकी जाणे. आमची शाळा 8 होती, मी सगळ्यांना सांगितलं 7 या डब्बे घेऊन, म्हणजे लवकर जाऊ आपण सकाळी सकाळी उन्हाच्या आधी परत यायला. सगळे पोरांचे डब्बे तयार बरं का, सगळे पोरं डब्ब्यासहित 7 वाजता शाळेत हजर. सगळ्यांचा डब्बा अगदी वेळेवर झाला, कारण पोरांचा डब्बा घरून कोण करून देतं, आई. म्हणून पोरांचा डब्बा वेळेवर झाला, माझा डब्बा वेळेवर झालाच नाही, कारण कळलं ना तुम्हाला, माझा डब्बा कोण करून देणार असन, बायको. शबा शबा शा, माझा डबा काही वेळेवर झाला नाही. मी आपला बिगर डब्याचाच गेलो शाळेत आणि शाळेत बिगर डब्याचा गेलो, एक पोरगं सारखं सारखं माझ्याकडे बघायला लागलं. मला म्हणते डबा डबा नाही आणला म्हणला. ते म्हणलं जाऊ द्या, लक्षात आलं म्हणलं आमच्या, चला मी देतो म्हणला, मी देतो म्हणला माझा डबा खायला तुम्हाला. गेलो सगळे, अशा पंक्ती बसल्या सगळ्या. ते पोरगं जे म्हणलं होतं का माझा डबा मी तुम्हाला खायला देतो, सगळे शिदिडीशे पोरं असे जेवायला बसले आणि ते आपलं त्याने डबा घेतला, त्याचा डबा माझ्या पुढं आणून ठेवला आणि मला म्हणला माझा डबा तुम्ही खा. खाल्ला मी त्याचा डबा, सगळे पोरांनी आपापले डबे खाल्ले, त्या पोराचा डबा मी खाल्ला आणि ते उपाशीच राहिलं. त्याला म्हणलं अरे तू डबा मी खाल्ला आता घरी काय सांगशील, ते म्हणते तुम्ही खा बिंदास, मी सांगतो कुत्र्यांनी खाल्ला म्हणून. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशार असते काहीच नाही. एक 7-8 पोरं असे बसलेले होते बरं का, 8 पोरं असे बसलेले होते एका जागेवर असे बसलेले होते आणि त्यातलं एक पोरगं काय करायचं बघा, असं पटंगणात होतो एक पोरगं, नाली होती अशी नाली, खड्डा नालीचा, आणि एक पोरगं असं मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 नाली होती नाली, आणि त्या नालीच्या कडेला एक पोरगा असं उभा होतो आणि खाली नालीत बघायचं आणि मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. बाजूला एक पोरगं तिकडे बसलं होतं, ते म्हणतो हे काय मोजत असून बुवा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. ते बघायला म्हणून दुसरं पोरगं आलं, ते म्हणतं काय मोजत असं, त्याला ढकललं त्याने नालीत आणि आता म्हणतो 1 2 3 4 5 6 7 8 9. कळलं ना, जरा थोडस 4G होता. एक येड असं भिंतीला कानाला भिंत देऊन ऐकत होत असं, ते भिंतीला कान देऊन ऐकत होतो आणि रोज डॉक्टर रोज बघायचो येड्याच्या इस्पितळामध्ये, येड्याच्या दवाखान्यात ते डॉक्टर रोजच बघायचो. एक वर्षभर झालो ते येडं यायचं आणि कान लावायचं भिंतीला आणि चांगलं 15-20 मिनिटं भिंतीतून काय ऐकत होतं काही कळत नव्हतं. त्या डॉक्टरला वाटलं नेमकं भिंतीतून ह्याला काय आवाज येत असेल बरं, एक वर्षभर बघितलं डॉक्टरनी. एक दिवस डॉक्टर गेला आणि ते भिंतीला कान लावला, हे म्हणलं हे काय ऐकत असेल नेमकं, ह्याने 15-20 मिनटं कान लावला पण काहीच आवाज आला नाही. येडे म्हणते तुम्ही काय काय लागला, ते म्हणते नाही तुला कशाचा आवाज येतोय ते बघतोय, ते म्हणते वर्षभर झालं मी कान लावलाय मला आवाज आला नाही, तुम्हाला आता येईल होईल. आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, करायचं असेल तरी करा कंटिन्यूवा तुळशी, व्रत करा एकादशी आणि करायचंच असेल तर एक करा मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास. वा वा वा. Oh.
Oh,
सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे पाच मिनिटांमध्ये थोडासा इतिहास सांगतो आणि आपल्या नियोजित वेळेकडे येतो. बघा ऐका ऐका नीट ऐका. शिखर शिंगणापूरच्या महादेवाला म्हणजे मी याच्या अगोदर सांगितलं ना की कोणी कोणाच्या पोटी जन्माला येत नाही त्याला पूर्व पुण्यही असावे लागते. का शिवाजी महाराजांनी जन्माला यावं जिजाऊंच्या पोटी. माझ्या वडिलाची मिराजेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. शिवबाराजांना तरी उदात्त हेतूने का द्यावं. कारण शिवबाराजांच्या माग जर पिढ्या गेला तुम्ही दोन पिढ्या मालोजी राजांच्या काळात तर मालोजी राजांकडे शिखर शिंगणापूरचा जो परिसर होता तो त्यांच्याकडे होता. आणि इथली जमीन कसताना काही सोन्याच्या मोहरा सापडल्या काही धन सापडलं. आता वलगाला सगळीकडंच हे धन काय करायचं हे धन काय करायचं धन काय करायचं. आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाला मालोजी राजे नेहमी जायचे. मालोजी राजांचं हे देवस्थान नेहमी जाणं इथली पूजा करणं पूर्वीपासूनच महादेवाची भक्ती छत्रपतींच्या घराण्यात होती. पूर्वीपासूनच उगाच मी म्हणलो ना उगाच कुणी कोणाच्या पोटाला जन्माला येत नाही. विश्वंभर बाबाची पुण्याई म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा पुढा हा साक्षात्कार आपल्याला पाहायला मिळाला. हे की नाही. माग सात आठ पिढ्या जर गेलं तर तुकोबारायांच्या माग सात आठ पिढ्या गेलं तर विश्वंभर बाबा आहेत आणि त्यांच्या मुलांची नावं हरी आणि मुकुंदा हे लढताना गेलेले आहेत. हे लढताना गेलेले आहेत. लढण्याचा वारसा सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना होता. तस भक्तीचा वारसा छत्रपतींना होता. आणि ती भक्ती होती कुणाची. महादेवाची भक्ती होती. आजही तुम्ही ज्या ज्या भागात छत्रपती शिवाजी महाराज गेले मी मगाशी सांगितलं तिथं तिथं महादेवाची मंदिरं. हे सगळं जमीन कसताना मालोजी राजांना बरं. मालोजी राजे म्हणजे कोण. शिवाजी महाराजांचे आजोबा. हां शिवाजी महाराजांचे वडील. आपल्याला हे माहिती आहे किती पिढ्या मागं जावं लागल. 14 पिढ्या मागं जावं लागल. आता 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 महाराज वडिलाचं नाव काय तुमच्या. हां आजोबाचं सांगा. पंजोबाचं सांगा. त्यांच्या वडिलाचं सांगा. खापर नाही त्यांचा काय दोष आहे. मलाही विचारलं तर मला खापर पंजोबाचं नाही माहिती. आपल्यापैकी कोणालाच नाही माहिती. हे काय नाही. चार पिढ्या मागं जा बरं. पाच पिढ्या मागं जा. नाव माहीत नाही. आणि मी शिवाजी महाराजांच्या आजोबाचं नाव सांगतोय. अलग लक्षात. मी शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव सांगतोय. हे की नाही. मी शिवाजी महाराजांच्या आईचं नाव सांगतो. तुम्ही आम्ही प्रत्येक जण का. त्याचं कारण आहे ना हे स्वतःसाठी जगले नाही. मालोजी राजांना जमीन कसताना धन सापडलं ते स्वतःसाठी वापरलं नाही. मग याच्यातून काय करायचं. मग शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. हां इथं मंदिराला तर लावलाच पण मंदिराच्या परिसरामध्ये जेवढे काही शेतकरी येतील ते शेतकरी सुद्धा सुखी झाले पाहिजे. आणि म्हणून ते शेतकऱ्याला सुद्धा जमीन कसायला पैसे दिले. कोणते. तो जो परिसर आहे ना सगळा किती मोठा परिसर आहे तो. तो महादेवाचा जो परिसर आहे ना तो तो परिसर कसायचा आणि इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना ते जमीन कसण्यासाठी ते पैसे उपयोग आला. आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या जीर्णोद्धारासाठी कामासाठी त्यांनी सापडलेले पैसे वापरले. आता सापडू द्या बरं आपले लगेच सापडलेले. ते वैराग्य मालोजी राजांकडे होतं आणि ती भक्ती महादेवाची भक्ती मालोजी राजांकडे होती आणि ते वैराग्य होतं. आता वैराग्य बाबा ज्यांच्याकडे वैराग्य त्यांचंच नाव असतं त्यांचाच इतिहास लिहिला जातो. तुळशीची बाग आहे ना तिथं आपले वारकरी परंपरा कीर्तनाची कुणी सुरू केली. जोग महाराजांनी. मला आणि त्या जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये बरं का. पुण्यामध्ये तुळशी बाग आहे ना. तुळशी बाग प्रसिद्ध आहे. तिथं ज्ञानेश्वरी सांगायचे. बघा आता जोग महाराजांची परंपरा सुद्धा वैराग्य तुकोबारायांचा तो विचार जोग महाराजांनी पुढे चालवला.
ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं आणि ज्ञानेश्वरी सांगताना तिथले भक्तगण यायला लागले जोग महाराजांचे ते ज्ञानेश्वरी चिंतन ऐकायला. एकजणाला खूप आवडलं बरं का ते, कुणाला आवडलं माहिती का, पूर श्रीमंत माणसाला आवडलं. आणि तो काय म्हणला माहिती का जोग महाराजाकडे येऊन, तो म्हणला महाराज तुम्ही जे ज्ञानेश्वरी चिंतन करताय ना, उद्यापासून हे चिंतन इथं करण्यापेक्षा माझ्या घरी करा. मी तुम्हाला काय करील, रोज एक पोतं पैसे देईल, 7 दिवस करा 7 पोते पैसे देतो, रोज एक पोतं भरून पैसे देतो, 7 दिवस करा 7 दिवसाचे 7 पोते देतो, 2 दिवस केलं तर 2 पोते देतो, 3 दिवस केलं तर 3 पोते देतो, 7 दिवस केलं तर 7 पोते देतो. मी असतो तर म्हणलो असतो 14 दिवस करतो. महाराजांचं वैराग्य काय म्हणलं माहिती का, महाराज बोलले पैशाच्या पोत्यासाठी ज्ञानेश्वरी सांगणारे आम्ही नाही, पैशाला लाथ मारली. जोग महाराजांचं ते वैराग्य, तसं मालोजी राजांचं हे वैराग्य होतं. हे वैराग्य होतं, सापडलंय ना आपल्याला मग आपल्याच खिशात नाही घालायचं, आपल्याच खिशात नाही घालायचं, त्याचा उपयोग, त्या पैशाचा उपयोग मंदिरासाठी. मंदिराची वर्गणी नाही दाबली, उलट बघा ना काळ, इथं मंदिराची वर्गणीच हडप होती, इथं स्वतःला सापडलेलं मंदिराला दिलं, मंदिराचा गोळा करून खिशात घालतात लोक. वस्तुस्थिती, काळ बदलला हो तेव्हाचा काळ बी निष्ठावान, निष्ठा होती तेव्हा निष्ठा, आता निष्ठेची निष्ठा निष्ठी झाली, निष्ठा आहे की नाही, आता निष्ठा राहिली नाही. तेव्हाचा काळ असा होता, आई माणसं साधे होते, रस्ते साधे होते, हळूहळू रस्ते डांबरी झाली, माणसं बी डांबरड झाली, हे की नाही, आता निष्ठा राहिली नाही. आणि हे सगळं जीर्णोद्धार केला, इथलं काम केलं, तीच भक्ती तीच परंपरा शाहीराजाने पुढं चालवली. म्हणून छत्रपतींच्या नावामध्ये शिव. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ला, राजा राजा जन्माला येत नाही. आता थोडा पूर्ण करतो विषय झाला, तुमचा वेळ झाला मला कळलं, पण आता पूर्ण करू द्या थोडं थांबा, ठीक आहे. आणि ही भक्ती शिव नाव ठेवले, फकीरावरूनही ठेवले, पिरावरूनही ठेवले, नाही तर शिव आलं ना शिवाजी शहाजी, पुढं शिवाजी संभाजी, या शंभो नावापासून पुढं बाळाचं नावही संभाजी ठेवलं. विनोबार कुमार ज्ञानेश्वर.